मनोगत ये सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने शेतकरी समृद्धी मंडळाच्या वतीने हा जो काही या ठिकाणी शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे, या मेळाव्याला उपस्थित असलेले व्यासपीठावरील सन्माननीय नेते आणि संपूर्ण आढावा परिसरातून आलेल्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीचे रणधुमाळी मित्रांनो चालू झालेली आहे। तुम्हाला मागची आठवण करून देईल, मग विधानसभेची असे एक रणधुमाळी आपण काही वर्षापूर्वी या ठिकाणी बघितली आणि या विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये आपण एकच नारा दिलेला होता आणि तो म्हणजे परिवर्तनाचा नारा। आणि पुन्हा एकदा आपल्याला या परिवर्तनाचा नारा देण्याची संधी यावेळेस अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। या ठिकाणी त्या लढाईमध्ये डॉक्टर अजित नवलेंच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व आम्ही चळवळीचे कार्यकर्ते त्या लढाईमध्ये सामील झालेलो होतो। या लढाईमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष डॉक्टर अजित नवलेंच्या नेतृत्वाखाली अगस्ती कारखान्याच्या या निवडणुकीच्या आम्ही लढाई म्हणून याच्याकडे बघतो, या लढाईमध्ये आम्ही सामील झालेलो आहोत। या ठिकाणी या मेळाव्यामध्ये मला काही सूचना करायच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं, का आपण जो काही 7 तारखेनंतर जो काही पॅनल निश्चित करणार आहोत, या पॅनल मध्ये जे काही संचालक आपण निवडणुकीसाठी उभे करणार आहोत, या संचालकामध्ये निम्मे संचालक जर जुने या ठिकाणी उभे केले तर निम्मे तरुण भोटकरू आणि शेतकऱ्यांच्या हिताची ज्यांना काळजी आहे, त्यांना काम करण्यासाठी वेळ देण्याची इच्छा आहे, अशा तरुणांना या ठिकाणी आपण उमेदवारी या ठिकाणी दिली पाहिजे। कारखान्यामध्ये कारखान्याचा जो काही कारभार आहे तो भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी एक शब्द मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी देतो, का मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अशा भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी निश्चितच डॉक्टर अजित नवलेंच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी योगदान देऊ आणि 7 तारखेनंतर एक निश्चित दिशा मित्रांना या ठिकाणी या कारखान्याच्या निवडणुकीला मिळणार आहे। पुन्हा एकदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने सर्व सभासदांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आवाहन करतो, का महागाईच्या वतीने जी काही भूमिका घेतलेली आहे या भूमिकेवर आपण राहा आणि पुन्हा एकदा ही परिवर्तनाची लढाई जिंकण्यासाठी सर्वजण योगदान द्या, मतदान करा असं आवाहन करतो। थांबतो, इन्कलाब जिंदा।